आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात ही 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर झाली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. शासकीय तसेच विविध स्तरांवरून योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. योगासने, शुद्धिक्रिया, प्राणायाम अशी अनेक योग प्रात्यक्षिके दाखविली जातात. जगभरात झालेल्या कोरोनाच्या संक्रमणानंतर तर योगाभ्यासाचे महत्व संपूर्ण जगाने अनुभवले. त्यामुळेच योग करणे किती गरजेचे आहे हे देखील अधोरेखित झाले. स्त्री असो वा पुरुष, सर्वांसाठीच योग हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे गरजेचे आहे. 2024 योग दिनाची संकल्पना ही महिला सक्षमीकरणासाठी योग अशी आहे. स्त्रीला जीवनातील विविध टप्प्यांवर शारीरिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये तिच्या शारीरिक, मानसिक, भावनिक क्षमतांचा कस लागतो. योगाभ्यास या तिच्या क्षमता दृढ करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासह तिच्या योगाभ्यासाला चालना देणे हा या संकल्पनेमागील उद्देश आहे. महिलांसह सर्वांनीच योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ करावे ही काळाची गरज आहे. योग ही आपली एक प्राचीन अशा प्रकारची चिकित्सा पद्धती आहे. विशेषतः तिला आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणू शकतो. अशा प्रकारची योगामध्ये शक्ती आहे आणि एक निरोगी समाज तयार करण्याकरता योग अत्यंत उपयोगी आणि उपयुक्त आहेत. आणि म्हणून या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.